अमरावती शहरातील गाडगेनगर परिसरात असलेल्या अनेक गणेश मंडळाला आमदार सुलभा खोडके यांनी भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेतले। यावेळी आमदार खोडके यांच्या हस्ते बाप्पांची महाआरती करण्यात आली। अनेक भाविकांच्या मंडळ पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन अनेकांसोबत त्यांनी संवादही साधला। गाडगेनगर परिसरातील विघ्नहर्ता गणेश मंडळ, अभिनव गणेश मंडळ सह अनेक मंडळाने यावेळी सुंदर देखावे सादर केले होते। बुधवार 20 सप्टेंबरला गाडगेनगर राठीनगर परिसरात असलेल्या संकटमोचन हनुमान मंदिर, श्री गजानन महाराज मंदिर तसेच अभिनव गणेशोत्सव मंडळ येथे आयोजित कार्यक्रमात आमदार सुलभा खोडके यांनी भेटी दिल्या। तत्पूर्वी मंगळवारी लाडक्या गणरायाच्या आगमनामुळे शहरातील वातावरण चैतन्यमय झाले असताना गाडगेनगर राठीनगर परिसरात ऋषीपंचमी व श्री गणेशोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। बुधवारी आमदार सुलभा खोडके यांनी यावेळी या कार्यक्रमास्थळी भेट दिली। या दरम्यान आमदार सुलभा खोडके यांनी ब्रह्मांड नायक संत श्री गजानन महाराज यांच्या प्रतिमेस पूजन वंदन माल्यार्पण करीत श्रींचे चरणी नतमस्तक होऊन सर्व भाविक भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी मनोभावे प्रार्थना केली। यासोबतच विघ्नहर्ता श्री गणरायाचे दर्शन घेऊन त्यांच्या प्रतिमेचे पूजन करीत सर्व भाविक भक्तांना सुखसमृद्धी, चांगले आरोग्य लाभो तसेच सर्वसामान्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी यावेळी गणपती बाप्पाला साकडं घालण्यात आले। या दरम्यान आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते संत श्री गजानन महाराज व विघ्नहर्ता गणपती बाप्पांची आरती करण्यात आली। त्यांनी सर्व भाविक भक्तांना गणेशोत्सव 2023 निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजधीराज योगीराज परब्रह्मा शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय असा सामूहिक जयघोष भाविक भक्तांच्या वतीने करण्यात आला। मध्ये आपण सगळे कार्यक्रम करणार आहे, सगळे एकत्रित येतो, सगळेजण एक कुटुंब सगळे एकत्रित येतो आणि आपल्या एरियामध्ये गणपती बाप्पाचं आगमनापासून तर आपल्याला गणपतीचं विसर्जनापर्यंत आपण हे सगळे प्रोग्राम करत असतात। अभिनव मंडळाचं मी मनापासून अभिनंदन करते। काल गणपती बसला, आज ऋषीपंचमी, गजानन महाराजांचा दिवस आहे आणि आपल्या शेजारी मी जेवायला आली होती काकांकडे प्रसाद घ्यायला। म्हणजे गणपती आहे, गजानन महाराज आहे आणि उद्या महालक्ष्मी आहे, तर मला वाटतं बरंच असेल। एक घर सोडून महालक्ष्मी आहेच, म्हणजे उद्या परवा आणि नरवा तीन दिवस महालक्ष्मी आहे आणि नंतर मग गणपतीचे जेवण। म्हणजे असा हा आपला 10 दिवसाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्या आधी अधिक महिना होऊन गेला, नंतर आता श्रावण महिना होऊन गेला, आता गणपती बाप्पा आले आणि 15 दिवसानंतर देवी माता येणारच आहे। म्हणजे असा आपला हा हिंदू संस्कृतीप्रमाणे हे आपण 36 कोटी देव मानतो आणि त्यातल्या प्रत्येक देवाचं आपण वर्षभरात काही ना काही आपण त्यांच्या पूजा म्हणा किंवा त्यांचा आशीर्वाद म्हणा आणि त्यांचं आपण आशीर्वाद घेऊ, कारण शेवटी ही दैवी शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या भरोशावर हे सगळं जग चालू आहे। आणि आपल्याला माझ्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर आहेत आणि देवघरामध्ये गणपती आहे, गणपतीसोबत इतर देव आहेत त्याची आपण पूजा करतो, आराधना करतो आणि गणपती बाप्पाला काय म्हणतो की सगळं आमच्या कुटुंबाला सुख समृद्धी आणि सगळ्यांचं आरोग्य चांगलं ठेव, मुलांना चांगली बुद्धी दे, त्यांना चांगलं शिक्षण घेऊ दे, चांगलं त्यांचं पुढचं आयुष्य चांगलं जावं हीच आई वडिलांची इच्छा असते। म्हणून आपण ह्या सगळ्या देवदेवतांच्या पूजा करत असतो आणि ती शक्ती आपल्यासोबत असते आणि त्या शक्तीच्या भरोशावर आपण चालत आहे। मला सुद्धा आज या ठिकाणी सांगायचं वाटतं की आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, आपल्या सर्वांच्या सहकार्याने मला हे काम करण्याची संधी मिळाली आणि त्या माध्यमातून मी काम करत आहे। मी निवडणुकीमध्ये आपल्याला मत मागते आणि नंतर 5 वर्ष ज्या ज्या काही कामं असेल ते मी करण्याचा प्रयत्न करते। आणि आज या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छिते की आपल्या काही अडचणी असेल त्या निश्चित माझ्यापर्यंत पोहोचवा, त्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल एवढा विश्वास या ठिकाणी आपल्याला देते। आणि अभिनव मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या सर्व आयांचं, कारण मी त्यांच्यामधलीच आहे, म्हणून आपल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देते। गणपती बाप्पा मंगलमूर्ती गजानन महाराज की, धन्यवाद। महाआरती होणार आहे।
घागरिया रंजन वाजती तेने नाचे देव अंबर गरगति ठाटा ठुमकत ठुमकत नाचे गणपति शंकर पार्वती ईश्वर पार्वती कौतुक पाहाती जय देव जय मंगलमूर्ति हो श्री मंगल दर्शन मात्रेमाण स्वामी मात्रेमाण कामना पूर्ति जय देव लंबोदर पीतांबर पनीर वंदना सर सोम वक्र कुंड त्रिनयना दास रामा जा वटपा ए ससना अरे धक्का नहीं रे बाबा जयस्वाल काकू लवकरच मंडळाजवळ यावे गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरियाच्या जयघोषणेने आसमंत दणाऊन गेला होता. या प्रसंगी आमदार सुलभा खोडके यांच्या समवेत यश खोडके प्रमोद मोहल्ले योगेश सवई सारिका मोहल्ले मिनल सवई बाळासाहेब हरणे चंद्रकांत धुरजळ चौधरी गुरुजी इंगोलेसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी व युवक बांधव यासोबतच विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ व अभिनव गणेशोत्सव मंडळाचे सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.